पूज्य छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज ज्यांच्या ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या नावाने इथे कारखाना आहे, अगस्ती भगवान यांना पण या निमित्तानं अभिवादन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्या ठिकाणी प्रथमतः अभिवादन. आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं आयोजित या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या विभागाचे कार्य सम्राट आमदार, विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय आमदार डॉक्टर चिरंजी लांबे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या बक्षीस वितरण सोहळ्याकरता उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय सीताराम पाटील रायकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष भानुदासजी तिकांदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर जिल्हा अध्यक्ष युवक श्री कपिल पवार साहेब, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे विभागाचे अध्यक्ष संध्याताई सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ कुंकर, शहराध्यक्ष अमितजी नाईकवाडी ज्यांनी सकाळपासून माझ्यासोबत 3 वाजतापासून जे सातत्यानं आहेत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रभात चौधरीजी, माननीय रवी बालुंकरजी युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अकोले शहर, आणि सातत्यानं सकाळपासून कोकणकरा दाखवेपर्यंत ज्यांनी मला सहकार्य केलं ते रामभाऊ वाटसवरे, अमोलजी भोराडे, पत्रकार आशिषजी ढगे आणि उपस्थित अक्षयजी आबाडे आणि उपस्थित मंचावरील सर्व सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि मित्र पक्षाचे सन्माननीय सदस्य, अकोले शहरातील आजूबाजूच्या भागातून आलेले सर्व जे कबड्डी प्लेअर या ठिकाणी आहेत ते सर्व माझे सहकारी सर्व भावांना आणि उपस्थितांना, खरं तर मी आज प्रभात चौधरी यांनी सातत्यानं मला फोन केला, त्यांना त्यांनी पण विनंती केली की आज डॉक्टर चिरंजी लांबे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अशा पद्धतीची कबड्डी स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थीच्या वतीने आयोजित केली गेलेली आहे. मी आता सकाळी 4 वाजतापासून या शहरामध्ये आहे. एखाद्या आमदाराचा वाढदिवस कसा असावा, बरेच आमदार पाहतो मी भाजपच्या आमदारांच्या वाढदिवसावर बरोबर दारूच्या पार्ट्या असतात असे मी बरेच आमदार पाहिले, पण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे की देशाचे सर्वोच्च नेते लोकनेते पद्मविभूषण माननीय खासदार डॉक्टर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तालमीत तयार झालेला आपल्या विभागाचा कार्य सम्राट आमदार ज्यांना आपण कार्य सम्राट म्हणतो, आज त्यांचा वाढदिवस. काल बैलगाडा शर्यत, आज कबड्डी स्पर्धा, उद्या 2 ठिकाणी कुस्ती स्पर्धा आणि असं भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन हे आपल्या आमदार साहेबांनी केलं, हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच घडतं, भाजपवाल्यांना दूरदूर याचा काही मला असं वाटतं संबंध येत नाही. मी अनेकदा या भागामध्ये आलो, माझा जिल्हा अकोला आहे, आपलं शहर अकोले आहे, मी विश्रामगडाला जिथं छत्रपती शिवाजी महाराज 20 दिवस मुक्कामी होते ज्याला पट्टा किल्ला म्हणतात, आणि तिथं आदिवासी बांधवांची फार मोठी यात्रा शिवजयंतीला आयोजित केली जाते. 2 वेळा मी सलग काही वर्षांपूर्वी विश्रामगडावर येऊन गेलो आणि त्यानंतर आज येण्याचा योग आला. आज कोकणच्या कड्यापर्यंत रस्ते पाहत गेलो. मागच्या काळात रस्त्यांची झालेली अवस्था आणि आदरणीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सहकार्यानं या विभागात होऊ घातलेला विकासाचा आराखडा आज आपल्या आमदार साहेबामुळे तो फलद्रूप होतोय याचा मला अभिमान वाटला.
प्रत्येक गावात तांड्या पांड्यापर्यंत डॉक्टर किरण लांबे साहेबांचा जनसंपर्क आज मला येताना दिसला. आणि म्हणून माझी विनंती आहे भावांनो, आज मला सूत्रसंचालन करताना प्रवीण मंडलिक साहेब बोलत होते की या आखाड्याचा डाव मी कधी खेळलो नाही. मी कबड्डी पाहणारा माणूस आहे, कबड्डी कधी खेळलो नाही, कुस्ती पण मी कधी खेळलो नाही. पण जे कुस्ती संघाचे अध्यक्ष राहिले, जे कबड्डी संघाचे अध्यक्ष राहिले, जे क्रिकेट संघाचे अध्यक्ष राहिले, ते आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचा मी एक आमदार आहे याचा मला अभिमान. निवडणुकीच्या पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार साहेबांना चॅलेंज दिलं होतं की समोर कोणी पहुमान दिसत नाही, त्यामुळे आपण एका हाताने हा फड जिंकणार. पवार साहेबांनी फक्त एक हातवारा केला होता आणि 106 कौरवांची फलटण ही बाद झाली आणि महाविकास आघाडी सरकार आपलं सत्तेमध्ये आलं. सरकार सत्तेमध्ये आलं, कोरोनाचा काळ सुरू झाला, पहिला लाट उसरत नाही, दुसरी लाट आली. तुमच्या नगर जिल्ह्यामधला इतिहास आहे. मग अकोले शहरातील विविध भागात प्रभातने केलेलं काम असेल, त्यांचं प्रभातने मी पण आराखडा मग एक हे घेतला, अभ्यास केला की लोकांपर्यंत जाणं, कोरोना बाधितांपर्यंत जाणं, तिथे त्यांचे प्रश्न विचारणं, त्यांना सहकार्य करणं आणि त्याला पाठबळ. बायकर साहेब असतील किंवा आपले कार्यसम्राट आमदार लांबे साहेब असतील यांनी ज्या पद्धतीने दिलं, महाराष्ट्राची माती नगर जिल्ह्यात कोरोनाचा जो सहभाग झाला तो कोणी विसरू शकणार नाही. मग ते पारनेरचे आमदार निलेश लंबे असेत, अगत लांबे जे रोहित दादा असेत किंवा आपल्या भागातले लांबे साहेब असेत, यांनी घोर गरुडाची सेवा केली. पहिली लाट महाराष्ट्रातली थोपवून लावली, दुसरी लाट आली, त्याही लाटीला आपण थोपवून लावलं. निसर्गाचं दुष्टचक्र आलं, वादळ आलं, वारे आले, तेही संकट आपण पुढे नेलं. आता भारतीय जनता पार्टीने या सरकारवर टीव्हीचं संकट आणलं. रोज सकाळी टीव्ही लागली की किरीट सोमय्या नावाचे महापुरुष हे टीव्हीवर बसतात. आता पुलका मंत्री दिला तानाल, आता बालाले तांता नंबल असणार, आता तांता नंबल असणार. ईडी किरीट सोमय्यांना कशी निरोप देते हे आपला महाराष्ट्र हा तमाशा पाहतो. जे आमचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, मला यावर आमदार साहेब बोलावंच लागेल, कारण कबड्डीच्या प्लेयर्सला आपल्याला हे सांगावंच लागेल की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रावर हे भारतीय जनता पार्टीचे भूत या पद्धतीने डोक्यावर काढते आहे, यांना योग्य वेळी योग्य थोडी प्रचार द्यायला तुमच्यासारख्या तरुणांना सुद्धा पुढे यावंच लागेल. अन्यथा या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप आणि कटकारस्थान करतायत. यांना याच मातीत गाठण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी केला पाहिजे हे सांगायला मी आज 1000 किलोमीटरपर्यंत आलो. त्या ईडी नावाचं एक हत्यार यांनी आणलं. केंद्र सरकारची जी यंत्रणा आहे ती सीबीआय असेल, ती ईडी असेल, याचा वापर सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या मंडळांवर केला जातो. त्याकरता मग एक नियोजनबद्ध ठरलेला एक प्रोग्राम आहे की पहिली पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस घेतील, दुसरी पत्रकार परिषद आशिष शेलार घेतील, तिसरी पत्रकार परिषद किरीट सोमय्या घेतील, चौथी पत्रकार परिषद आपले चंद्रकांत पाटील घेतील. चंद्रकांत पाटलांचं तर मानसशास्त्र त्याचा अभ्यासच करावा लागतं त्यांना की एखाद्या माणसाच्या मेंदूचा आयक्यू किती असावा. आता मग आम्ही धरणाचं पाणी किती टीएमसी धरण आहे आपलं हे मोठं भंडार धरा आणि त्या व्हॅलीत जे गेलो आम्ही व्हॅलीमध्ये तिथलं पाणी पाहिलं त्याच्या म्हणजे आपण ज्यावेळेस बिस्लेरी वगैरे किंवा आरो प्लांट वगैरे लावतो घरात त्याचं हे पाहतो काय म्हणतात त्याला टीडीएस पाहतो. मला असं वाटतं या भाजपवाल्यांची टीडीएस एकदा तपासली पाहिजे. चंद्रकांत दादा तर टीडीएस तपासलंच पाहिजे की कुठला अहंकार, कुठली मस्ती. महाराष्ट्राची माती कधी अहंकार सहन करत नाही. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्याला महाराष्ट्राने परत येऊ दिलं नाही. त्यांनी किती खोट्या इडे आणि चौकशा लावल्या तरी त्यांचीच पगडी त्यांच्याच गळ्यात घालण्यासाठी महाराष्ट्राचा तरुण पवार साहेबांच्या पाठीशी आहे. पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही, थोडा त्रास होतो. आज त्यांच्या हातात सत्ता आहे, केंद्रामधली सत्तेचा माज आहे, अहंकार आहे. अनिल देशमुख साहेबांसारख्या एका कर्तृत्ववान माणसा
सात महिन्यांपासून ते पोलीस कोठडीमध्ये आहेत. ईडीच्या आधी काहीच लागलं नाही. काल नवाब मलिक साहेबांच्या घरी पाहुणे सात वाजता ईडीचे समज घेऊन अधिकारी गेले. समज गेला का मला माहित नाही. आणि डायरेक्ट कोठडीमध्ये नेलं आणि 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली. ज्यावेळी नवाब मलिक साहेब बाहेर आले त्यावेळी त्यांनी एक वजनबोर्ड बांधली होती, जीतेंगे लढेंगे और सबको परचेज भी करेंगे. ताकाच्या पवार साहेबांची लक्षात घ्या. अरे पवार साहेबांच्या मावळा भाजप आलेलो जे पवार साहेबांच्या जीवावर मोठे झाले त्यांना सांगता येईल कोण. भाजपवाल्यांना पवार साहेबांच्या मावळा तरपुटा नाही. तुमचा विजय मल्ल्या पळून गेला, तुमचा ऋषी अग्रवाल तुम्ही पळून लावला, तुमचा नीरव मोदी तुम्ही पळवला, एअरपोर्ट तुमचे पळवणारे तुम्ही. आम्ही याच मातीत जन्माला आलो, याच मातीत जगतो, याच मातीत मरू. म्हणून नवाब मलिक साहेब नावाचा मावळा पळून नाही गेला. उलट हसत हसत तुमच्या छातालावर सांगितलं लढेंगे भी और जीतेंगे भी. 2 वर्ष गेल्या, फक्त 2 वर्ष. 2 वर्षात भारतीय जनता पार्टीला तोंड दाखवायला जागा सुद्धा महाराष्ट्रात शिल्लक ठेवणार नाही. हा किरण आमदे साहेबांच्या वाढदिवसाला संकल्प करून बोलणारा मी माणूस आहे. हा संकल्प करायचा आहे प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं. माझे एक मित्र आहे नागपूरच्या मोहनी जबलपुरे. 2019 साली मार्च महिन्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सुविंत पत्नी माझी आदरणीय ताई अमृताताई फडणवीस यांच्या हट्टाबाई पोलिसांचे खाते ऍक्सिस बँकेकडे कसे वळवले आणि कसा गैरव्यवहार झाला याकरता मोहनी जबलपुरे नावाच्या एका कार्यकर्त्यांनी ईडीला पत्र दिलं. त्या पत्राला 3 वर्ष झाली. ना फडणवीस साहेबांची चौकशी झाली, ना ते जबलपुरेला बोलावलं गेलं. मग एक साधा कार्यकर्ता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला नेत्यांना जाब विचारण्याचा अधिकार दिलाय तो आरटीआयच्या अंतर्गत माहिती विचारतो, साधं त्याला पत्र येत नाही. मात्र परवा किरीट सोमय्या बोलले आणि दुसऱ्या दिवशी नवाब मलिक साहेब जे पत्रकार परिषद घेणार होते दिशा सानी सायनी ना दिशा सायनी सालियान काय था दिशा सालियान जी एक जग सोडून गेलेली आहे. तिच्याबद्दल एखाद्या मृत व्यक्तीबद्दल बोलणे आपली संस्कृती आहे का? मृत व्यक्तीबद्दल बोलणे हे फक्त भाजपची संस्कृती आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो जेवढे प्लेयर्स आहेत, कोरोनाचा पहिला टप्पा संपला, दुसरा टप्पा संपला, अनेक वेगवेगळ्या आजाराने न्यूकर मायकोसिस सारखे अजून भविष्य देतील. एक वेळ कोरोनाचा जीवाणू आत गेला तर माणूस दुरुस्त होऊ शकतो, पण भाजपचा जीवाणू जर गेला ना तर त्याच्या मेंदूच तो पोखरतो. त्याच्यामुळे भाजप पासून सावध राहा, तुम्हाला आयुष्यात कधी असं देणार नाही. हे जे दिसतात बलदंड शरीराची पोरं, निर्वस्ती राहणारी पोरं. मद्यविक्रीचा निर्णय सरकारने घेतला आणि जे दारू पाणी टाकून देतात त्यांच्या पोटात दुखायला लागलं. सगळे भाजपवाले संध्याकाळी ढाब्यावर बसलेले असतात, हे आमच्याकडे रेकॉर्ड आहे. आणि हे आता बोलतात श्री नारायणराव राणे यांच्या बंगल्यावर 2017 नोटीस पाठवून. पहिले खेळाडू म्हणतील राजा आम्ही काय राजकीय भाषण ऐकायला आलो का? पण हे तुम्हाला नाही सांगणार तर काय स्मशानातल्या भूताना सांगावं? तुम्हाला सांगायला तुम्ही दंड बिंड कोण जर पळाले पाहिजे ते महाराष्ट्र द्रोही यांना पडता भूत थोडी करा तुम्ही. तुमचं काळ आहे पुढं. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस कशाला आमदार झाला असता? या पक्षात आहे, राष्ट्रवादी पक्ष, पवार साहेब असे नेते आहेत, असे नेते आहेत या देशामध्ये. आजही वयाच्या 83 वर्षी 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असं अफाट काम पवार साहेब करतात. आम्ही पवार साहेबाला राजकारणात विठ्ठल म्हणतो, विठ्ठलाची उपमा देतो, कारण विठ्ठल असा देव आहे. कटेवर हात ठेवून उभा आहे, कितीही संकट आली तरी थोपण्याकरता विठ्ठल तुम्हाला पांडुरंग तिथे चंद्रभागेच्या काठेवर दिसतो. तसं महाराष्ट्रावर किती संकट आली तर हा राजकारणातला विठ्ठल खंबीरपणे लांबे साहेबांसारख्या आमदारांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे घालून जाण्याचं काही कारण नाही. म्हणून आमच्या तुम्हाला एकच सांगणार भावांनो की आज जे महाराष्ट्राला बदनाम करणारे लोक आहेत, महाराष्ट्राला मध्यराष्ट्र म्हणणारे लोक आहेत, यांची लेकरं हे स्वतः रात्रं दिवस चालू केलेले असतात. यांना माझा प्रश्न आहे, शिवराज सिंग चौहान सरकार इथे त्या मध्य प्रदेशमध्ये पानपट्टीवर दारू विकते त्यावर का नाही बोलत? तुमच्या अनेक लोकांचे काय बघा त्यावर का नाही बोलत? आता सांगताय नारायण राणे यांच्या बंगल्यावर महाराष्ट्र सरकारने का चालली? अरे 2017 ची नोटीस आहे, 2017 आरटीआय कार्यकर्त्याने आरटीआय टाकलाय.
आणि ज्योतिष आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी टाकलं सीआरझेडचं उल्लंघन झालं आणि आता त्यावर कारवाई होते आहे. 2017 ला सरकार कोणाचं होतं? त्यांचं होतं. राणे साहेब इकडे होते, यांना माहिती आहे तिकडे जातील, ते तिकडे गेले. कारवाई त्या सरकारची आता बंगल्यावर होते आहे. नाव बदनामांचं महाभिभक्त है तो बदनाम हो जाते हैं और वो कत्व भी करते तो चर्चा नहीं बनती, चर्चा जरूर बनेगी. फिरी सोमय्याला प्रश्न आहे माझा, या अकोलेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या याच पहिलवानांच्या फळ्याच्या भूमिया कबड्डीच्या मैदानावरून फिरी सोमय्या मेरी कोई खता तो साबित कर. उर्दू आपको आई, आपके आपके जहन में, हमारे जहन में उर्दू है, आपको समझेगी ये भाषा. अरे फिरी सोमय्या मेरी कोई खता तो साबित कर, जो भूला हो बुरा साबित कर, तुझे चाहा है कितना तू क्या जाने. 2014 ला मोदी तुझे कितना तू क्या जाने, चल मैं बेवफा से ही, तू अपनी वफा तो साबित कर. समझ ना कि आम्हाला बेवफा म्हणणाऱ्यांना तुम्ही किती वफादार आहात. त्यांना सुखाची भूक लागली, पण ज्यांनी 50-50 वर्ष पवार साहेबांच्या नावाने सत्ता भोगल्या आज काय परिस्थिती आहे. साहेबांना कट मारला की माफीच होते माणसाची. एका तुम्हाला आता बाकी काय खिचडी शिजली का मी पूर्ण हात नाही घालत त्यांच्यामध्ये, एकच दाना दाबून पाहायचा असतो. म्हणून पवार साहेबांशी ज्यांनी दगा फटका केला आणि ईडीला परत लावणारा नेता आहे आपला पवार साहेब, तुम्हाला कधी कळणार इतका मोठा नेता राजकारणामधला, की ज्या राजकारणाच्या त्याच्यांनी अनेक नेते मोठे केले, अनेक नेते सर्व पद दिली, केंद्रीय मंत्री काय, कॅबिनेट मंत्री, प्रदेश अध्यक्ष, हे पद ते पद ते पद, आता ईडी येऊ नये कल्टी मारली आता घरात बोंबलं. नाही तर चित्रा वाघ नावाच्या आमच्या ताई आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असत्या. त्यांना असं वाटलं आपण जर भाजपमध्ये नाही गेलो तर आपल्याला ईडीची नोटीस येईल. आमच्या गावे बापूला ते गेलं आणि इथपर्यंत घा झाला आणि तो रुपाली ताईच्या पुढे चाललं गेलं. जिथे पवार साहेब आहे तिथे संघर्ष आहे आणि महाराष्ट्राची माती संघर्षासोबत लढणाऱ्यांना कधी विसरू शकत नाही. आज मला हे सांगायचं आहे की घरी जाणार तुम्ही टीव्ही लावणार, टीव्हीवर बातम्या येतील, नवाब मलिकांची कोठडी वाढली, अनिल देशमुखांची कोठडी वाढली, यांना जावं लागणार. पण एक लक्षात ठेवा, आज हे जे शस्त्रज्ञ उपसले 2024 ला हे त्यांचं थोपाड रंगवेल हा आम्हाला विश्वास आहे की आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीला तोंड उघडेल सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही भावांनो. म्हणून आज खरोखर आमदार साहेब आपला आम्हाला अभिमान वाटतो की आपण आपल्या वाढदिवसाचे जास्त सोहळे वगैरे न करता, नाहीतर आणला मोठा केक. आता तलवारी काढून राहिले ते मोहित कंबोज नावाच्या पट्ट्या, तलवार काढली, गुजरातचं नाव मला तुटून मोहित कंबोज किरीट सोमय्याचे पूर्वज मध्ये तुम्हाला काय करायचे, सराफ लाईन मध्ये झाडू मारायचे, झाडू ते घेऊन मुंबईला आले. मुंबईवाल्यांनी हाताळलं, पुढे काय लय मोठी हिस्ट्री आहे. पक्ष लोकांनी फक्त आदेश याला थोडस ब्रिफिंग कंडिशन द्याव. ते असं आहे आता मला काय ईडीची नोटीस येणार नाही.
आपल्याकडे 4 एकर आणि माझं काही भाजपवाले आमच्या केस शकत नाही ताकद अमरीक साहेबांना त्रास काल अनिल देशमुखांना त्रास आगामी काळामध्ये यांच्याकडून घोटाळ्याचे कागद चिवडा खाल्ले ना कधी ते एक कुणा ये सारे जहां से अच्छा गाओ दीदी ने वो भी गाया देवाचे 9 अवतार आहेत त्यांनी 10 अवतार केले भाजप बोलले जास्त बोलत नाही माझी कबड्डीचे प्लेयर सुद्धा अत्यंत अपेक्षेने तुमच्या सारखी हातचट्टी घातली देवेंद्र फडणवीस उतरले म्हणून नाही दिसले कबड्डी खेळताना अमित शहा दिसले का अमित शहा नावाची व्यक्ती कबड्डी खेळताना दाखवा 10,000 बक्षीस मिळवा जय अमित शाह आने वाले काल में येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष या महाराष्ट्राला संपवण्याकरता आज एकत्र उतरलाय महाविकास आघाडी सरकार मधल्या नेत्यांना अहो सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सुयोग्य पत्नी रश्मीताईंबद्दल सुद्धा त्यांच्या प्रॉपर सुने काढतो 1995 ची प्रकरण काढतो 40-50 लाखाचं प्रकरण असेल ही प्रकरण काम जुन्या काळामध्ये आता रश्मीताईंचा सुविध्य पत्नी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे आहेत ज्यांना संस्कृती या जपतात त्यांच्याबद्दल समय बोलायला लागले महाराष्ट्राची माती स्त्रियांचा अपमान सहन करू शकत नाही कारण छत्रपती शिवाजी राजांचा आदेश आहे स्त्री ही मराठ्यांच्या मंदिरातली देवता तिच्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर त्याची गय केली जाणार नाही त्या काळात राजाच्या पाटलाचा उजवा हात आणि डावा पाय कलम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत त्यांचा हा महाराष्ट्र आहे संस्कृती जपणारा महाराष्ट्र आहे तुमच्या युपीची लोक इथं आली गुजरातची लोक इथं आली महाराष्ट्राने उपाशीने पाठवलं त्यांना जेवण जेवण म्हणजे जीव घालून सन्मानाने परत पाठवलं ती ही महाराजांची भूमी आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मातीत मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असतील त्यांच्याबद्दल आम्ही सहन करणार नाही कारण ते आमच्या आईसारखे आहेत ते आमच्या बहिणीसारखे आहेत आणि हे जर अशा पद्धतीचं सुराचं राजकारण तुम्ही करत असाल तर महाराष्ट्राची लेख महाराष्ट्राची मुलं उद्या पेटून उठतील आणि येणाऱ्या काळात तुम्हाला जसं चारिमुंड चित आता याच्या पूर्वीची जी फायनल झाली मला एकाने ज्यावेळेस ती एंट्री मारली त्यावेळेस मलाही आनंद झाला म्हणून तशा पद्धतीनं हे आपल्याला पुढे जायचं आहे शेवटी त्यांची परंपरा आहे ते कितीही पुढे गेले त्यांनी भाजपवाले तर त्यांनी ठरवलेलं नाही झुकेगा नाही साला झुकेगा नाही पवार साहेब के आगे बड़े बड़े झुक गए कुछ मोदी जी ने तो बोल दिया कुछ तो पाला नहीं हटे तुम झुकेगा नहीं साला पाला असं लढायला झुकेगा नाही साला मी बोलताना मधामधात पंच मारतो ते कळले तर मग पुढचं पंच मारतो ते नाही कळले तर सोडून देत असतो पंच जाऊ दे हे कबड्डीतच लक्ष आहे कधी होतो फायनल आणि कधी भेटतो कप आणि कधी भेटतो बक्षीस वितरण पण
सुद्धा महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा योद्धा आदरणीय लोकनेते शरद पवार साहेब आहेत आणि तुमचे आमदार एवढे भाग्यवान आहेत की त्यांचा आशीर्वाद आणि अजित दादांचा पाडतोय. तुमचे आमदार आदरणीय डॉक्टर किरण लांबे साहेब मगाशी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांचं ओपीडी पण बघितली. ते डॉक्टर आहेत, ते मला वाटते सर्जरी पण करत होते. निवडलं डॉक्टर साहेब एवढा सुंदर दवाखाना सोडून कशाला झालं वय इकडे. ते म्हणजे आता लोकांची इच्छा होती मागच्या. आता यावेळी 50,000 मला वाटते 1 लाखाच्या वर त्यांना मत आहे. 50,000 लीड आहे पण मला 58,000 लीड आहे. पुढच्या निवडणुकीत मला 8 दिवस मुक्कामी ठेवा फक्त इथं. तुमच्या विरुद्ध जो उभा राहील ना त्याचं डिपॉझिट मासिक घातल्याशिवाय राहणार नाही. आपण थोडी असू तर किती होता पण तुमचा लीड तुमचा वाढणार आहे. कारण तुमच्यासारख्या तळागाळातल्या माणसाची जो आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील, मराठा समाजाचे प्रश्न असतील, मुस्लिम समाजाचे प्रश्न असतील, आपल्या ओबीसी बांधवांचे प्रश्न असतील, हे पोटतिकीर सोडवण्याचं काम करतात. विकास आराखडा बघितला, 280 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत या मतदारसंघामध्ये तुम्ही अजित दादांच्या आशीर्वादामुळे आणू शकलात आणि दादांमुळे मी सुद्धा आज आमदार पदावर आहे. आदरणीय पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई रात्रंदिवस काम करणारे नेते आहेत आणि आपला भाग तरी सुसंपन्न भाग आहे आमचा विदर्भ. म्हणून आम्हाला शहराची ओळख दाखवताना मग म्हणत बाळापूर अकोला म्हणा. आता बाळापूर तालुका आहे आमचा, अकोला जिल्हा आहे. आता सांगताना अकोला जिल्हा अमरावती जवळचा असं सांगावं लागतं. म्हणजे कोरडवाऊ भाग आहे, यवतमाळ असेल, अकोला असेल. शेतकरी आत्महत्येचं प्रमाण आहे. कपाशीची शेती आणि कॉटन बेल्ट सगळं आहे. कॉटन उत्पादक शेतकरी आहोत. इकडे तरी मला ऊस दिसला, तांदूळ दिसला. दाढी नाही का इकडे? दाढी आहे, ऊस आहे, तांदूळ आहे, द्राक्ष आहे. म्हणून तेवढं सुंदर राव तुम्ही पाहिलं इकडे. आम्हाला तर 4 पाणीच मारावं लागतं तोंडावर. आम्ही कोरडवाऊ शेतकरी ओळखूच येतो. एवढी सुंदर सुंदर लोक या मतदारसंघात आहेत. तुमचा वेळ जास्त घेत नाही. पुढच्या वेळी आमदार साहेब बोलावतील त्यावेळी हक्काळे येणार आणि आपल्या सर्वांना, सर्व इथं आलेल्या सर्व कबड्डीपटूंना आणि सर्व खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी इथून पुढे या तालुक्याचं नाव, कारण मग सीताराम पाटील गायकर साहेबांबद्दल एक उल्लेख झाला की त्यांनी महाराष्ट्र केसरी घडवला. या मातीने जर महाराष्ट्र केसरी दिला असेल तर ही माती किती पुण्यवान माती आहे. या मातीचं नाव उज्ज्वल करा. महाराष्ट्राची पताका, भगवी पताका, स्वराज्याची पताका ही फडकत ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण वारसदार व्हा त्या शुभेच्छा देतो आणि भाजप पासून सावध राहा एवढी सूचना देऊन इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय राष्ट्रवादी.